महाराष्ट्राचा आवाज आपल्या हक्काचा. बदलापूर मध्ये घटना घडली, अतिशय निंदनीय आहे. 3.5-4 वर्षाच्या 2 मुलीवर अत्याचार होतोय, त्याच्या निषेधार्थ तीव्र आंदोलन जनप्रक्षोभ माजतोय. स्थानिक जनता पालक उत्स्फूर्त आंदोलन करताय, त्या आंदोलनकर्त्यावर सरकार कारवाई करते. मागणी काय होती की त्या जो अपराधी आहे त्याला फाशी द्या. त्या 3.5 वर्षाच्या किंवा 4 वर्षाच्या मुलीचा त्या गेल्या 8-10 दिवसामध्ये कसा छळ झाला. पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर तक्रार केला, 12-12 तास हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर तिथं वाट बघावी लागते 12-12 तास. म्हणजे हे संवेदनशील प्रशासन आहे, संवेदनहीन शासन आहे. त्याच्या निषेधार्थ तिथल्या लोकांनी उत्स्फूर्त बंद म्हणजे आंदोलन केलं आणि त्या आंदोलनकर्त्यांवर लाठीचार्ज केला, अश्रुधूर केली, त्यांना जो पोलीस कस्टडीमध्ये टाकलं. म्हणजे लोकांनी बोलायचंच नाही का? आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये अतिशय कायदा आणि सुव्यवस्था पूर्ण बिघडलेली आहे. यांच्या काळामध्ये महिलांवरती अत्याचार गुन्हेगारी वाढते आणि आता आपण या ठिकाणी बघतो, या ठिकाणी जवळपास 10-12 हे असे डान्स बार आहेत. मध्यंतरी डान्स बार बंद करण्याची सरकारने काढलं, पण आता अगदी जोरजोरच चालू आहेत. हे अशा प्रकारचं शासन हे निष्क्रिय आहे, हे लोकांच्या कामासाठी नाही आहे, विकासासाठी नाही आहे. तिथं शासन करते हे तोडफोडीच्या राजकारणामध्ये बसलेले आहेत आणि त्यामुळे लोकांवर अत्याचार होत आहे, अन्याय होत आहे, अत्याचार होत आहेत. आणि त्या सरकारला जागा करण्यासाठी आज महाविकास आघाडीच्या वतीनं महाराष्ट्र बंदचं आंदोलन केलं होतं. काल सकाळी माननीय उच्च न्यायालयाने अगदी ते फिर्यादी होता त्याला झापत होते की तुम्ही आमच्याकडे का आला, हे तुमचं पॉलिटिकल मोटिवेटेड आहे. आणि दुपारनंतर अचानक कोर्टाला जाग आली, कोर्टाने सांगितलं नाही हे आंदोलन बेकायदेशीर आहे. अशा प्रकारचं सरकार आणि अशा प्रकारचं कोर्ट जर 1947 पूर्वी असतं तर आत्तापर्यंत आपल्याला स्वातंत्र्य मिळालंच नसतो. कारण महात्मा गांधींनी चळवळ केली, असहकार आंदोलन केलं, बंद केले, हे असंच केले नाहीत. लोकांनी बलिदान दिलं, त्याचबरोबर असहकार चळवळ सुरू होती. आणि म्हणून या बंदच्या आणि अशा प्रकारच्या संविधानाने दिलेला आम्हाला त्यानंतर तो संविधान आहे, आम्हाला अधिकार दिलेला आहे की शांततापूर्ण पद्धतीने लोकांचा जन आक्रोश हा बाहेर निघावा, नाही तर त्याला वेगळं वळण मिळतं. हा दाबण्याचा प्रयत्न आहे, त्याचा उफाळून होऊन एक दिवस या महाराष्ट्रामध्ये एक विचित्र उत्क्रांती घडेल. म्हणून महाविकास आघाडीने काल ठरवलं होतं की बंद करायचं, परंतु हायकोर्टाने त्याला बंदी घातली. मी पुन्हा सांगतो की अशा प्रकारचं सरकार त्या काळी असतं तर आतापर्यंत आम्ही गुलामच असतो आणि तीच गुलामगिरी पुन्हा आणण्याचा प्रयत्न या सरकारचा चालू आहे. त्याच्या निषेधार्थ काल महाविकास आघाडीने त्या मुलीला न्याय मिळेपर्यंत आम्ही निषेधाचे आंदोलन करणार, लोकांना जागृत करायचं काम. लोक जागृत झालेले आहेत. लाडकी बहीण योजना नको, सुरक्षितता पाहिजे बहिणीला. बरोबर आहे ना, लाडकी बहीण योजना. आता महिला मागणी करतात लाडकी बहीण योजना नको, आम्हाला 1500 आम्हाला काय होणार नाही, तुमचं राशन फुगटणं. पण आम्ही जे आहे आमच्या कच्च्या बच्च्या मुलाबाळांचं, आम्ही आमच्या मुलीबाळी या सुरक्षित राहावं एवढीच मागणी. कारण माणूस जगतो त्या मुलांसाठी, पुढची पिढी त्या पुढचं भविष्य, तेच जर धोक्यात आहे. शाळा या धोक्यात आहेत, रस्त्यावर अपराध घडत आहेत, रस्त्यावर नंगा तलवारी फिरणारी गांजाडी गांजा पिणारी मुलं फिरत आहेत, कसं सुरक्षित असणार आहे? आणि म्हणून हा जन प्रक्षोभ आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे निषेधाचे आंदोलन आहेत. आम्ही या सरकारचा निषेध करतो आणि अशा प्रकारचा अपराध पुन्हा या महाराष्ट्रात होऊ नये. हे छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, हा शाहू फुले यांच्या विचारधारेचा महाराष्ट्र आहे. पण इथं गलिच्छ राजकारणामुळे महाराष्ट्र एक वेगळ्या दिशेला चाललेला आहे, एक अराजकतेकडे हा देश चाललेला आहे, महाराष्ट्र चाललेला आहे. आरोपीला फाशी द्यायची मागणी केली आहे, होय, काय त्याच्यामध्ये? सीसीटीव्हीमध्ये प्रदर्शित झालेलं आहे, त्यामुळे अशा प्रकारचा अपराधाला तात्काळ दंड शिक्षा झाली पाहिजे, फाशी शिक्षा झाली पाहिजे, जेणेकरून जरब बसेल आणि असे प्रकार पुन्हा या महाराष्ट्रात होणार नाही. नुकतंच खासदारकीचं इलेक्शन पार पडलेलं आहे, तर सगळ्यांनी बघितलंच असेल की कशी वोट्सची कडकी झाली. म्हणून बहीण आजही लाडकी झाली. 1500 रुपयाची भीक देण्याऐवजी सुरक्षा आम्हाला पाहिजे, महिलांना अजून काहीच नको आहे. जसं एक दिवसात सगळ्या गोष्टी बदलतात, तर महिलांवर कडक कायदा का नाही येऊ शकत आहे? जनताला फक्त तुम्ही येणारे इलेक्शनच्या वेळेस वापर करून घेता आणि इतर वेळेस त्यांना ढुंकून पण बघत नाही. सगळ्यात निंदनीय गोष्ट म्हणजे इतर दहीहंडी येते, इतर कार्यक्रम येतात तेव्हा तुम्हाला फिरायला वेळ आहे, कार्यक्रम अटेंड करायला वेळ आहे. पण दुर्दैवाची अशी गोष्ट की फेसबुक असो सोशल मीडियावर एक कोणाची निषेध म्हणून पोस्ट नाही. तुम्हाला ह्यासाठी वोट केलं मी नेहमी. ट्रिपल सरकार, ट्रिपल सरकार, अरे फालतू तुमचं ट्रिपल सरकार नको, फेल ट्रिपल सरकार आहे तुमचं, जे महिलांना सुरक्षा देऊ शकत नाही आणि येत्या काळात मला वाटतं पुरुषही सुरक्षित राहणार नाही. आता आपल्यावर आहे सगळ्यांनी विचार करून पुढच्या गोष्टींवर
आपला प्रतिनिधी निवडून आणावा आणि आणि या सगळ्या सरकारचं निषेध करतो आम्ही इथे. निषेध करतो सरकारचा. तुमच्या परिसरातील काही घडामोडी किंवा समस्या असतील तर आमच्या वृत्तवाहिनीला संपर्क करा आणि तसेच सतत अपडेट राहण्यासाठी आमच्या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.